नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया मटार फ्लावर बटाटा ह्याची थोडीशी ग्रेव्हीवाली, थिक ग्रेव्हीवाली भाजी। तर ही भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, ओला नारळ खाऊन घेतलेला आहे। अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर, एक चिरलेला कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, एक हिरवी मिरची आणि आलं। इतकं साहित्य आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे। पण सर्वप्रथम याला थोडस तेलावर परतून घ्यायचंय। आणि मसाल्यामध्ये घरगुती मसाला 1.5 चमचा, हळद 1/2 चमचा, हिंग 1/2 चमचा, गरम मसाला, ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती पहा। गरम मसाला 1/2 चमचा घेतलेला आहे। खड्या मसाल्यामध्ये तेजपान 1 घेतलेले आहे, दालचिनीचे 2 काड्या, 4 काळी मिरी, 1 लवंग आणि 1 हिरवी वेलची घेतलेली आहे। मीठ चवीनुसार, स्वादानुसार जितकं आपल्याला मीठ हवं तितकं घालायचंय। गुळ घालायचंय, टेस्टसाठी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काही हरकत नाही। आणि 3 ते 4 चमचे एवढं तेल लागणार आहे, इतकं साहित्य आता ह्याच्यासाठी लागणार आहे। तर आता आपण सर्वप्रथम वाटण करू। वाटण बनवण्यासाठी कढईमध्ये कढई गरम घातलेले आहे, त्यामध्ये थोडस तेल घालून घ्यायचंय। तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता। 1 ते 1 चमचा एवढं तेल घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला वाटण परतून घ्यायचं। सर्वप्रथम कांदा घालून घेऊया। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचंय, थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचंय। कारण आपल्याला पुन्हा भाजीमध्ये कांदा नाही घालायचा आहे। आणि वाटण व्यवस्थित करून घेऊन आपल्याला वाटण करायचे परतून घेऊ। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे, आता त्यामध्ये ओल्या नारळ घालून घ्यायचे, आलं आणि मिरची। मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या। छोटासा आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे, ती पण तिखटाची नाहीये, कमी तिखट। धणे घालून घ्यायचे, जिरंही घालायचे, टोमॅटो पण घालून घ्यायचे, कोथिंबीर पण घालून घ्यायचे। आता हे वाटण झालेलं आहे, टोमॅटो पण मऊसूत झालेला आहे, नारळ पण व्यवस्थित मध्ये भाजून झालेला आहे, कांदा नारळ सगळं। आता हे थोडस पाणी घालायचं, गार करायचं आधी, आणि पाणी घालून थोडस अगदी पाणी घालून बारीक करून घ्यायचं, मिक्सरला वाटून घ्यायचं। वाटण गार होते तोपर्यंत ह्याच कढईमध्ये अगदी किंचित असं तेल घालायचंय। अगोदर मी 1/2 चमचा एवढं तेल वाटण्यासाठी घातलेलं आहे, 1 चमचा आसपास, आणि आता 1/2 चमचा एवढं घातलेलं आहे। हे आता आपल्याला थोडस ह्याच्यावर वाटण थंड होईपर्यंत वाटण मसाला, तोपर्यंत मी ह्या भाज्या यामध्ये परतून घ्यायच्या। तिन्ही भाज्या एकत्र घालायच्या, मटार फ्लावर आणि बटाटा, आणि थोडस तेलावर परतून घ्यायच्या। भाजी परतून घेताना गॅसची आच आपल्याला फुल ठेवायची, आणि असं थोडशा तेलावर अशा थोडस असं त्याचा रंग थोडासा असे बटाटा वगैरे थोडासा वरून कुरकुरीत जसा होतो ना तसा होईपर्यंत आपल्याला थोडस तळून घ्यायचंय। 50% शिजवून घ्यायचे समजायचे। भाजी आता व्यवस्थित अशी 50% एवढी आपल्याला परतून झालेली, आता ही काढून घ्यायची। आता आपण टोटल तेल 3 ते 4 चमचे एवढं बोललेले होते, 1.5 चमचा ऑलरेडी घातलेला, तर 2 चमचे एवढं घालून घ्यायचे। तेल गरम झालं, त्यामध्ये आधी थोडस मीठ घालून घ्यायचे। मीठ कशासाठी घालायचे तर त्यामध्ये वाटण घालायचंय ना आपल्याला, वाटण मग उडलं जात म्हणून मीठ घालून घ्यायचे। खडे मसाले आधी घालून घ्यायचे, आता वाटण घालून घ्यायचे। आता आपण मसाले घालून घेऊया। सर्वप्रथम यावर थोडस हिंग, लाल तिखट आणि हळद, गरम मसाला, गूळ घालून घ्यायचे, ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला। बघा आता मसाला जे वाटण आपण बनवलेलं त्याचं आता तेल सुटायला लागलं, म्हणजे हा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे। आता ह्यामध्ये आपण शिजवलेली म्हणजे थोडीशी परतून घेतलेली जी भाजी आहे आपण फुलाचेवर
ते त्यामध्ये घालून घ्यायची. आता ही भाजी घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी तितकं आपण पाणी घालून घ्यायचंय आणि शिजवून घ्यायचे. फ्लावर 50% तर शिजलेलंच आहे, एक 10 मिनिटात असं ह्याला उकळी आणून घ्यायची. आता झाकण ठेवायचंय आणि 10 मिनिट अशी ह्याला उकळी आणायची. आता भाजी झालेली आहे, 10 मिनिट झालेली आहे आणि भाजी आपली शिजलेली पण आहे व्यवस्थित बघा. आणि ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाता बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता. आता ह्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. आता ही आपली फ्लावर बटाटा मटार अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आता मी सर्विंग बाउल मध्ये काढू.